माझे नाव अनमला संबप्पा कारेगावकर मुक्काम पोस्ट चित्रीपुतळी तालुका जिल्हा जालना मी सोयाबीनला बीज प्रक्रिया करून दाखवते माझ्याकडे एनपीके जीवाणूसंवर्धक आहे हे हवेतले नत्र शोषून घेतात जमिनीत असलेले सफरत पालाश शोषून घेतात पिके पाण्याचा ताण सहन करतात उत्पादनात वाढ होते 15 ते 20% उगवण शक्ती सगळीकडे सारखीच होते एनपीके आहे नाही प्रक्रिया करते वेळेस त्याला 25 मिनिट टाकायचं आणि घोळून घ्यायचं घोळून घेतल्यानंतर त्याचे साल्ट किंवा कवच हे पात्र प्रमाणात असतात म्हणून त्यांना आल्यात हलून हलून घ्यायचं सोयाबीनची प्रक्रिया करते वेळेस त्याला 25 मिली घ्यायचं 2 किलो सोयाबीनला 25 मिली लावायचं आणि ह्याचे सालते नाजूक असतात म्हणून हळून हलून घ्यायचं प्रक्रिया झाल्यानंतर अर्धा तास सावलीत वाळवायचं नंतर पेरणी करायची ही बीज प्रक्रिया केली तसंच तुम्ही पण बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा